लग्न म्हटलं की पारंपरिक विधी, शुभेच्छांचा वर्षाव, पाहुणे मंडळी असे चित्र आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. मात्र एक आगळं वेगळा लग्न सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरलाय, तो केवळ लग्नात दिलेल्या अनोख्या सामाजिक संदेशामुळे. चला तर मग पाहूया हा अनोखा लग्न सोहळा. ही दृश्य पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की हा कुठला सामाजिक उपक्रम आहे, ज्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ असा महत्वपूर्ण सामाजिक संदेश दिला जातोय. आता जरा लक्ष देऊन पहा. ही दृश्य कुठल्या सामाजिक उपक्रमाची नाही तर चक्क एका अनोख्या लग्न सोहळ्याची. बेटी बचाओ बेटी पढाओ असा संदेश देत हा लग्न सोहळा पार पडलाय. ह्याची मूळ कल्पना ही नवरदेव सागर पवार यांची आहे. स्वतः फार्मासिस्ट असलेला सागर हा स्त्री भ्रूण हत्या थांबावी ह्या उद्देशाने हा उपक्रम राबविला असल्याचं सागर यांनी सांगितलंय. आपल्या बेटी बचाव फक्त ह्या लग्नातून मला एकच संदेश द्यायचा होता की बेटी बचाव. आजकाल म्हणजे लोक फक्त म्हणजे फक्त मुलं 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 म्हणजे करतात, मग आजकाल मुलीला अवॉइड करतात. तर ह्या लग्नामध्ये मला एवढा संदेश द्यायचा आहे की बेटी बचाव. बस आपण खूप तामझाम करतो, खूप काही करतो, पैसा जिकडे तिकडे, लोक नेहमी येतात, डिस्कशन हे नेहमी केलं जातं की जेवण छान होतं, बँड बाजा छान होतं, पण या सामाजिक गोष्टीतून तुम्ही एक समाजासाठी काय मेसेज कर देता हे असं आम्हाला वाटत होतं. वेगळं काहीतरी करावं, ठीक आहे तुम्ही लग्न कराल, लग्न एकदाच होतं, पण सगळ्या गोष्टी करा आणि त्यातून तुम्ही सामाजिक एक संदेश काय देऊ शकता, हा हेतू होता आमचा या मागे. तर बेटी बचाव बेटी पढाव, एक मुलगी म्हणून मी सांगू शकते की तुम्ही काय करू शकता किंवा काय. तर मला फक्त वाटतं की माझ्या आईवडिलांनी जेवढं मला फ्रीडम दिलं, जेवढं मला शिकवलं, तर तसं प्रत्येक मुलीला येणाऱ्या फ्युचरमध्ये किंवा प्रत्येक मुलीला तेवढं हे मिळावं. परंपरागत लग्न सोहळ्याला कुठेतरी तडा देत नवा पायंडा कुटुंबियांनी पाडलेला दिसून येत आहे.